हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो चालू घडामोडीचा आपला हा दररोजचा लेक्चर ज्याच्यामध्ये सकाळी सात वाजता आपला हा असतो आणि यामध्ये आपण दैनंदिन येणारे जे आपले वृत्तपत्र आहे ज्याच्यामध्ये लोकसत्ता त्याच्यानंतर लोकमत द टाइम्स ऑफ इंडिया सकाळ आणि लोकराज्य मॅग्झिन याच्या सगळे महत्वाचे पॉईंट्स आपण शोधून काढतो त्याच्यावर प्रश्न त्यांचे ऑप्शन्स आणि त्यांचं स्पष्टीकरण आपण डिस्कशन करत असतो तर आजही आपण असेच काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेदृष्टीकोन फार महत्वाचे आहेत जर तुम्ही सुद्धा स्पर्धापैकी पर तरी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोन क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करून का मित्रांनो शेअर सुद्धा करत चला तर वेळ न करता चला आपण आजचे पॉईंट्स क्लिअर करूया मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अकॅडमी आता एमपीएससी सुद्धा अवेलेबल झाला आहे या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत त्याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि एमपीएससी क्रॅक करायच्या तयारी लागू शकता आणि हे प्लस फीचर यूज करताना तुम्ही जर कोड यूज केलं एल वन झिरो टेन तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल आणि तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे की तेवीस जानेवारीला सकाळी दहा वाजता एक कंबॅक्ट टेस्ट होणार आहे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये साठ प्रश्न साठ मिनिटात लाईव्ह सॉल्व्ह करायचे आणि याच्यात ये प्रथम येणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांना दहा लाखांपर्यंतची स्कॉलरशिप वाटल्या जाणार आहे आणि पहिल्या पन्नास लकी पार्टिसिपंट्सला रँक नाही म्हणत आहे पार्टिसिपंट्सला एक स्पेशल गिफ्ट सुद्धा आहे ज्याच्यामध्ये मोबाईल जेबीएल हेडफोन्स गुगल मिनी आणि अमेझॉन वॉर्चे दिले जाणार आहे आणि ही कम्बॅक्ट टेस्ट देण्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल एसओ एच ई एल वन झिरो टेन प्रश्न क्रमांक एकशे एक राज्यात लागू करण्यात आलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार विकासकांना आता गृह प्रकल्पांच्या सुविधा क्षेत्रात कशास बंदी करण्यात आलेली आहे अतिशय महत्वाचं पॉईंट आहे ज्याच्यामध्ये एक क्लिअरिफिकेशन त्यांनी आहे की गृह प्रकल्प जे असतात त्यांच्या सुविधा क्षेत्रात काही धार्मिक स्थळांना आता बंदी करण्यात आली आहे म्हणजे सुविधा क्षेत्रांमध्ये धार्मिक स्थळ बांधता येणार आहे महत्वाचं आहे मग फ्रंट पेजवर आलेली बातमी आहे तर एक्झाम्पल दृष्टीकोनातून हा महत्वाचा ठरतो कशाला बंदी करण्यात आली धार्मिक स्थळांतर गृह प्रकल्पांच्या सुविधा क्षेत्रात आता धार्मिक स्थळांची निर्मिती करता येणार नाहीये राज्यात लागू करण्यात आलेल्या एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार विकासकांना आता गृह प्रकल्पांच्या सुविधा क्षेत्रात धार्मिक स्थळांचे बांधकाम करता येणार नाहीये सुविधा क्षेत्राचा वापर केवळ क्रीडांगण बगीचा शाळा दवाखाना अग्निशामन व प्रकल्प बाधितांच्या घरांच्या बांधकामासाठी वापर करणे बंधनकारक आहे नगर विकास विभागाच्या अधिसूचनेनुसार तीन डिसेंबर दोन हजार वीस पासून मुंबई महानगरपालिका व इतर काही क्षेत्रे वगळून राज्यातील इतर सर्व शहरांसाठी तसेच ग्रामीण क्षेत्रासाठी एकीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली अंमलात आली आहे आता वर्षभराने या नियमावलीतील काही तरतुदींबाबत नागरिकांना असल्या शंकांबाबत नगररचना संचालनाने संचालनांनी स्पष्टीकरण दिलं आहे तर अजून आता ही जी सुविधा क्षेत्र जे घोषित केले जाते जे प्लॉटिंग असतो किती प्लॉटिंग वर असा एरिया गृह प्रकल्पांवाल्यानं सोडावा लागतो तो आता तो सुद्धा एक्झाम दृष्टीकोन महत्वाचा ते आपण पाहूया तर एकीकृत नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत एकूण गृहनिर्माण प्रकल्पाच्या क्षेत्रफळानुसार किती सुविधा क्षेत्र सोडायचे आहे याची माहिती देण्यात आली आहे जर प्रकल्प हा चार हजार ते दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा असेल तर पाच टक्के जमीन सोडावी लागेल आणि दहा हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळाच्या जागांसाठी दहा टक्के सुविधा क्षेत्र विकासकाने स्वतः विकसित करणे किंवा नगरपालिका महानगरपालिका अथवा संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणे आवश्यक असल्याची नियमावली तरतूद आहे तर हे दोन महत्वाचे पॉईंट याच्यात की चार हजार ते दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळासाठी पाच टक्के जागा त्यांना सोडावी लागते आणि दहा हजार चौरस मीटर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलं तर दहा टक्के जागा त्यांना सोडावी लागते स्वतः ती जागा विकसित करावी लागते किंवा नगरपालिका महानगरपालिकाकडे ती हस्तांतरित करावी लागते डेव्हलपमेंटसाठी ओके नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक एकशे दोन पंडित रामदास कामत यांचा सहभाग असलेली खालीलपैकी संगीत नाट्य कोणती तर नुकतंच पंडित रामदास कामत यांचं निधन झालंय आणि नाट्य क्षेत्रातील एक फार मोठे विद्वान होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री यापासून तो बऱ्याच मोठमोठ्या व्यक्तींनी ट्विट सुद्धा केलाय आणि यांच्यावर आता आपल्या एक्झाममध्ये प्रश्न सुद्धा येऊ शकतो तर रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले आणि ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे शनिवारी पावणे दहा वाजता विले पार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळात निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते आणि त्यांनी संगीताचा गाळा अभ्यास केलेल्या के पंडित रामदास कामत यांनी जे इथं दिलेले आहे संगीत संशय कलोळ संगीत शारदा संगीत सौभद्र संगीत मानापमान आणि संगीत मदनाची E, म्हणजे या सगळ्याच मध्ये त्यांचा सहभाग होता म्हणजे वरीलपैकी सर्व किंवा चौथा नंबरचा ऑप्शन जे आहे ई हा याचं उत्तर असणार तर यांच्या संबंधित संगीत नाट्य आणि त्यांनी सहभाग घेतलेली नाटके हे आपल्याला माहित असले पाहिजे हे सगळे मी तुम्हाला या नोट्समध्ये दिलेले आहे तर यांनी दि गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संजय कल्लोळ या नाटकानं आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्यांची सुरुवात कशापासून झाली हा एक्झाममध्ये येण्याची जास्त शक्यता असते तर कशापासून सुरुवात झाली होती दी गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशय कलोळ याशिवाय त्यांचे अजून कोणते संगीत नाट्य होते ते सुद्धा आपण डिटेलमध्ये थोडं पाहूया जेणेकरून एक्झाममध्ये काही कोणत्याही प्रश्नाला आपलं चुकायला नको त्यानंतर त्यांनी संगीत शारदा संगीत सौभद्र संगीत मानापमान संगीत मदनाची मंजिरी संगीत एकच प्याला संगीत मंदारमाला संगीत होनाजी बाळा अशा जवळपास अठरा संगीत नाटकांमधून काम केलं होतं संगीत नाटक रंगभूमीवर भरत असताना गोपीनाथ सावकार मोग रांगणेकर मास्टर दत्ताराम भालचंद्र पेंढारकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी संगीत नाटक केले दी गोवा हिंदू असोसिएशन गोपीनाथ सावकार कला मंदिर मुंबई मराठी नाट्यसंघ रंग शारदा भरतनाट्य मंदिर मराठी रंगभूमी ते चंद्रलेखा अशा विविध नाट्य संस्थांबरोबर ते जोडले गेले होते आणि गुंतता हृदय हे नको विसरू संगीत मिलनाचा तम निराशेचा सरला सारखी अनेक नाट्यपदे त्यांची गाजलेली आहेत त्यांनी गायलेली जनविजन झाले अंबरातल्या निळ्या तुला आहे श्रीरंग कमला कांता पूर्वेच्या देवा तुझे देवा तुझ्या मी सोनार अशा कितीतरी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक एकशे तीन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनिमित्त लसीकरण प्रमाणपत्रात कोणते बदल करण्यात येणार आहे तर जे महत्वाचं निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलाय की ते असं बदल आहे की आता प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटविण्यात येणार आहे उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब गोवा मणिपूर या राज्यांमधून कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं चित्र काढून टाकले जाणार आहे आणि या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे निवडणुकीच्या तारखा झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे त्याच्यामुळे हे सगळे बदल करण्यात येत आहे तर ही पहिलीच वेळ नाही आहे या प्रकारची जी घटना आहे की पंतप्रधान मोदींचा या प्रमाणपत्रावरून जो फोटो हटवण्यात आला होता असाच मार्च दोन हजार एकवीस मध्ये झालेला आहे आरोग्य मंत्रालयाने काही राजकीय पक्षांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आसाम केरळ तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल आणि पुदुच्चेरी मधील निवडणुकीदरम्यान अशीच पावले उचललेली होती ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्रमांक एकशे चार आयसीसीने भारतीय वंशाच्या कोणत्या खेळाडूस डिसेंबर दोन हजार एकवीस मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केला आहे ओके तर हा एका महिन्याचा लक्षात ठेवा डिसेंबर दोन हजार एकवीस तर कोणता तो खेळाडू आहे तो भारतीय वंशाचा त्याच्यामुळे तो त्याला इम्पॉर्टन्स म्हणजे एक महत्व प्राप्त होतो या प्रश्नाला तो, तो खेळाडू आहे एजाज पटेल न्यू न्यूझीलंडचा फिरकीपटू आहे एजाज पटेल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच सीने न्यूझीलंडचा मुंबईकर फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर दोन हजार एकवीस मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केलाय एजाज पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात दहा बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी करून दाखवली ही कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्या नंतरचा तिसरा गोलंदाज ठरला आहे तर हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे आतापर्यंत एकाच इनिंगमध्ये दहा विकेट घेणारे किती बॉलर झाले तीन झाले पहिला कोण होतो जिम लेकर नंतर अनिल कुंबळे आणि तिसरा आहे एजाज पटेल डिसेंबरमध्ये त्याने फक्त एकाच कटी कसोटी सामना खेळला ज्यामध्ये त्याने सोळा पॉईंट शून्य सातच्या सरासरीने चौदा बळी घेतले भारताचा कसोटी सलामवीर मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना डिसेंबर दोन हजार एकवीस मधील कामगिरीसाठी नामांकन देण्यात आलं होतं परंतु एजाज पटेलने याच्यामध्ये बाजी मारली नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे पाच पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणत्या सुरक्षा यंत्रणेकडे असते सध्या फार विवादित असा मुद्दा गाजत आहे सुप्रीम कोर्टापासून तर राज्यांच्या राजकारणापर्यंत हा सगळा मुद्दा पूर्ण देशभर आता इलेक्शनमध्ये गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण की पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या ताफ्याला अडवणूक करण्यात आली होती आणि तिथं त्यांच्या सुरक्षेमधील काही दोष निर्माण झाले होते आता हे प्रश्न निर्माण झाले की मग सुरक्षित जबाबदारी होती कुणाची जर नियमानुसार पाहिली तर ती सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबाची ही असते एस पी जीकडे लक्षात ठेवा कुणाकडं एस पी जी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी एस पी जी कडे असते पोलीस आणि अर्धसैनिक दलातून निवडलेल्या सक्षम जवान आणि अधिकाऱ्यांना एसपीजीत समाविष्ट करून के आ, समाविष्ट केले जाते अमेरिकी राष्ट्रपतींच्या युनायटेड स्टेट सिक्रेट सर्व्हिस एजंट्स या सुरक्षेच्या या सुरक्षा यंत्रणेप्रमाणेच या जवानांना प्रशिक्षण दिले जाते आणि अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आणि मोठी मारक क्षमता असलेली शस्त्रे या जवानांना दिली जाते आपण थोडंफार एसपीची बद्दल माहिती घेऊया कारण की आता या प्रकारचे प्रश्न किंवा यावर प्रश्न आता एक्झाममध्ये येऊ शकतात त्याची स्थापना कधी झाली ती आपण पाहूया प्रश्न क्रमांक एकशे सहा पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी ची स्थापना केव्हा करण्यात आली तर भारतामध्ये पंतप्रधान किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालापासून एस पीजीची स्थापना करण्यात आली होती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यावर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी अशा प्रशिक्षित सैन्य सुरक्षा दलाच्या निर्मितीचा विचार झाला आणि जून एकोणीशे मध्ये संसदेच्या एका विशेष अधिनियमाद्वारे एस पी जी ची स्थापना करण्यात आली तर कधी झाली स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून अजून याच्यामध्ये एक बदल करण्यात आला आहे दोन हजार एकोणीस ला तो बदल काय आपण तो पाहूया आता अकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेसुद्धा अवेलेबल आहेत ज्याच्यामध्ये विजयपद कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर फाईव्ह स्टार्ट होत आहे जानेवारी दहा पासून मेंटर स्क्रीनवर दिसत आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि बारा जानेवारीपासून स्टार्ट आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन पी एसआयसीएसओ प्रिलियम्स एक्झाम दोन हजार एकवीस बॅच नंबर सेवन याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि एकोणीस जानेवारीपासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिएन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल पी एसआय प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर फोर मेंटेस स्क्रीनवर आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे एमपीसी ने सगळ्यात दोन हजार एकवीस आणि बावीसच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे आणि या सगळ्या एक्झामची प्रिपेरेशन तुम्ही अनअकॅडमीवर या बॅच जॉईन करून त्याची तयारी करू शकता तर आजच या बॅच जॉईन करा आणि एमपीएससी ची आपली एक पद खात्रीशीर नक्की करा क्रमांक एकशे सात दोन हजार एकोणीस मध्ये एस कायद्यात कोणती सुधारणा करण्यात आली तर पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पदावरून पायउतार झाल्यानंतर पाच वर्षांपर्यंत एसपीजी संरक्षण देण्याची तरतूद आता करण्यात आली आहे हा बदल करण्यात आलाय पहिले कायमचं होतं की जोही माझी पंतप्रधान आहे कुटुंबी कुटुंबीय त्यांना कायमची एसपीजी सुरक्षा देण्यात येईल देण्यात येत होती परंतु दोन हजार मध्ये बदल करण्यात आला की कायमची नसणार जे माजी पंतप्रधान आणि त्यांची कुटुंबीय यांना फक्त पंतप्रधान पद गेल्यानंतर पाच वर्षांपर्यंतच फक्त एसपीजीची सुरक्षा दिली जाईल आणि नंतर ती काढली जाईल अशी घटना नुकतीच घडली आहे जे माजी पंतप्रधान आहे मनमोहन सिंग यांची आता एसपीजीची जी सुरक्षा आहे ती काढण्यात आली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तामिळनाडू श्री पेरुंबुदूर येथे राजीव गांधी यांची हत्या झाल्यावर नियमात बदल करून माजी पंतप्रधान आणि कुटुंबियांनाही एसपीजीची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये याच्यात पहिला बदल झाला होता की पहिले फक्त पंतप्रधानांना ही सुरक्षा दिली जायची एसपीजी परंतु राजीव गांधी यांच्या हत्येनंतर माजी पंतप्रधान त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एसपीजीची सुरक्षा प्रदान करण्यात करण्याचा था निर्णय झाला परंतु आता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हा दुसरा बदल झाला की एसपीजी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि ज्या अंतर्गत माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांना पदावरून पाय उतार झाल्यानंतर था। पाच वर्षांपर्यंत एसपीजी संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे था। हा एक मोठा बदल आता करण्यात आला आहे दोन हजार एकोणीसला यानंतर ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे एसपीजी संरक्षण आणि त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्यांचे पुत्र राहुल गांधी आणि मुलगी प्रियंका वाड्रा यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे या नियमानुसार जो दोन हजार एकोणीसला बदलण्यात आला आणि अजून हे गोष्ट तुम्हाला माहित असू की राष्ट्रपतींनाही एसपीजीची सुरक्षा मिळत नाही ही फक्त पंतप्रधान त्यांची कुटुंबीय आणि माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांना माजी पंतप्रधान त्यांच्या कुटुंबियांना फक्त पाच वर्षापर्यंत राहते नंतर ती सुद्धा काढून घेतली जाते नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक एकशे आठ भारतीय नौसेना द्वारा प्रेसिडेंट फ्लिट रिव्ह्यू चे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जाण्याची घोषणा झाली आहे तर हा ही घोषणा झाली आहे विशाखापट्टणम येथे हा प्रेसिडेंट फ्लिट रिव्ह्यू होणार आहे मागच्या वर्षी जे दोन हजार सोळाला झालं होतं ते सुद्धा विशाखापट्टणम याच ठिकाणी झालेलं होतं तर विशाखापट्टणम येथे प्रेसिडेंट फ्लीट रिव्ह्यू चे आयोजन केले जाणार आहे राष्ट्रपती आणि तिन्ही सशस्त्र सेनांचे सुप्रीम कमांडर रामनाथ कोविंद एकवीस फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे नौसेना आणि कोस्टगार्डच्या युद्धपोत आणि लडाखू विमानांच्या शब्दांची समीक्षा करतील आणि या रिव्ह्यू मध्ये पन्नास युद्धपोत आणि पन्नास लडाखू विमान भाग घेतील स्वातंत्र्यानंतर भारतीय नौसेने आतापर्यंत अकरा फ्लीट रिव्ह्यू चे आयोजन केले आहे पहिला हा एकोणीशे त्रेपन्न मध्ये झाला होता आणि शेवटचा झाला होता दोन हजार सोळामध्ये हे सुद्धा लक्षात ठेवा पहिला फ्लिट रिव्ह्यू कधी झाला एकोणीशे त्रेपन्न मध्ये आणि याआधी दोन हजार सोळाला झाला होता आता दोन हजार बावीसला होणार आहे एकवीस फेब्रुवारीला दोन हजार सोळाला विशाखापट्टणममध्येच भारतीय नौसेने इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू आय एफ आर म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जाते इंटरनॅशनल फ्रीट रिव्ह्यू आय एफ आर चे आयोजन केले होते ज्यामध्ये पन्नास देशांच्या शंभर युद्ध पोतांनी सहभाग घेतला होता नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकशे नऊ सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेश भारतीय लष्करासोबत मिळून कोणत्या संस्थेने संयुक्त पुणे तयार केला आहे तर कोणती ती संस्था आहे तर ती आहे एन आय एफ टी कोणती आहे एन आय एफ टी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पंधरा जानेवारी रोजी आर्मी डे परेड दरम्यान सैनिकांसाठी नवीन लढाऊ गणवेशांचा पहिला देखावा प्रदेश प्रदर्शित केला जाणार आहे मेक इन इंडियाच्या अनुषंगाने सैनिकांच्या गणवेशाची निर्मिती भारतीय लष्कर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी एन आय एफ टी यांनी संयुक्तपणे केली आहे डिजिटल नमुन्यांवर आधारित डिझाईन हे सैनिक तैनात असलेल्या विविध भूप्रदेशांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे आणि सैनिकांना या गण गणवेशात आरामदायी वाटेल याची काळजी घेण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक एकशे दहा भारतीय सेनेच्या ड्रेसला कोणत्या नावाने संबोधलं जाते किंवा त्याला नामकरण काय करण्यात आलं होतं त्याचं नामकरण आहे यू तर काय बीडीयू चा फॉर्म फुल फुल काय होतं बॅटल ड्रेस युनिफॉर्म बॅटल ड्रेस युनिफॉर्म असा त्याचा फुल फॉर्म आहे बी डी यू आतापर्यंत तीन वेळा सैन्यांचा गणवेश बदलण्यात आलाय स्वातंत्र्यानंतर पहिल्या वेळी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्याचा गणवेश वेगवेगळा असावा यासाठी हा बदल करण्यात आला होता नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये आणखी एक बदल करण्यात आला आणि त्याला बॅटल ड्रेस युनिफॉर्म असं नाव देण्यात आलं बी डी बॅटल ड्रेस युनिफॉर्म शेवटचा बदल दोन हजार पाच मध्ये सरकारने सी आर पी एफ आणि बीएसएफच्या युनिफॉर्मसाठी आर्मी डी पी बॅटल ड्रेस वेगळे करण्यासाठी गणवेश बदलण्याचा निर्णय घेतला होता आणि आता चौथ्या वेळेस आता दोन हजार बावीस मध्ये हा बदल होताना तुम्हाला दिसत दिसणार आहे पंधरा जानेवारी रोजी आर्मी डे परेडमध्ये याचं प्रदर्शन सुद्धा होणार आहे तर आजचा लेक्चर इथं थांबूया मित्रांनो आजचे इथं प्रश्न कम्प्लीट होतात आय होप सगळे प्रश्न तुम्हाला एक्झामच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील आणि स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रांनो शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आजच्या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद अन अकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे एक महिने तीन महिने तसंच चोवीस महिन्यापर्यंत फीस दिसत आहे आणि जर तुम्ही कोड यूज केला एसओ एच ई एल वन झिरो टेन तर तुम्हाला या ठिकाणी दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल डिस्काउंट रेट तुम्हाला रणे अन अकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि एमपीसीच्या तयारीला लागा